हरे कृष्णा सगळ्यांना। भगवद गीता अध्ययनाचा आजचा आपला चौथा दिवस। आजच्या अध्यायाचं नाव आहे ज्ञान योग, ज्ञानाचा योग। पण अध्याय सुरू करण्यापूर्वी आपण प्रणाम मंत्र म्हणूया आणि मग अध्यायाला सुरुवात करूया। ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वर, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। ओम अज्ञानतिमिरांधस्य ज्ञानांजनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः। नमः ओम विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्ति वेदांत स्वामी इति नामिने। नमस्ते सरस्वती देवी गौरवाणी प्रचारिणे निर्विशेषा शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभो नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा सगळ्यांना। पुन्हा एकदा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। आजचा आपला चौथा अध्याय ज्ञान योग। अध्याय सुरू करण्यापूर्वी आपण श्री श्री राधा गोविंद यांना साष्टांग वंदन करूया। त्याच्यानंतर आपले गुरु श्री श्रील प्रभुपाद यांनाही साष्टांग वंदन करूया। नामनिष्ठदास प्रभू ज्यांच्यामुळे आपण ऑनलाईन भगवद्गीता शिकतो आहोत त्यांनाही साष्टांग वंदन करूया। आणि सर्व कृष्ण सेवक ज्यांच्यामुळे हा 18 दिवसाचा कोर्स आपला खूप छान पद्धतीने पार पडत आहे तर त्यांनाही वंदन करून आपण पुढे जाऊया। कालच्या आपण अध्यायात काय शिकलो त्याआधी मला कोणी सांगाल का की कालच्या अध्यायाचं नाव काय होतं? हरे कृष्ण, कालच्या अध्यायाचं नाव काय? कर्मयोग कर्मयोग। खूप छान माताजी, व्यवस्थित मला माहिती। आठवते ना. हरे कृष्ण, तुम्ही ना हँड रेज करा आणि मग मी तुम्हाला अनम्यूट करेल, कारण की सगळ्यांचे माईक ऑन झाले की फार आवाज आदळतो आहे। कर्मयोग, खूप छान। तर आपण कर्मयोग मध्ये काल काय शिकलो की अर्जुनाचा प्रश्न होता की त्याग की कर्म, जर मला त्या माझे शरीर हे नाशवंत आहे पण आत्मा हा चिरंतन आहे, मग आत्म्याला राज्याची गरज काय, लढाईची गरज काय? आणि मग म्हणून कुठेतरी प्रश्न उद्भवला होता। आणि मग एकीकडे भगवंतांनी सांगितलं की स्वल्पमपि धर्मस्य, मग छोटासा कर्म सुद्धा कसं तुला ह्या तुला दोष तुझं जे कर्म जे आहे की ते तुला बंधनात अडकवू शकणार नाही, तर हे कुठेतरी भगवंत सांगता आहेत। आणि तिथे आपल्याला हनुमंताचं विभीषणाचं उदाहरण दिलं होतं, त्यामुळे अर्जुनाचा गोंधळ उडाला होता की मी त्याग करू की मी कर्म करू। मग भगवंत सांगता आहेत की कर्मयोग हा नेहमीच श्रेष्ठ आहे,
हा ज्ञान योगापेक्षा कर्मयोग श्रेष्ठ आहे, आणि कर्मयोग कुठला तर निष्काम कर्मयोग हा ज्ञान योगापेक्षा श्रेष्ठ आहे. मग कर्मकांड ते कर्मयोग, मग जे कर्मकांड म्हणजे जे कर्म आपण भगवंताला अर्पण करतो आहे किंवा त्याच्या आनंदासाठी करतो आहे, तर इथे छोटस उदाहरण देईल. आपण जेव्हा आपल्या घरामध्ये एक फर्निचर करतो बरोबर, सोफा असेल, शोकेस असेल, काही पण कुठला पण फर्निचर करतो, तर ते कार्पेंटर येऊन ते काम करून जातो खूप सुबक पद्धतीने आणि खूप सुंदर करतो. पण मग त्या फर्निचरचा ओनर कोण असतो, आपण असतो का कार्पेंटर असतो? हरे कृष्णा, तुम्ही हँड रेज करा, मी तुम्हाला अनम्यूट करेल. हाँ समीक्षा माताजी बोला. हे आपण असतो ओनर आणि कार्पेंटर हा त्याच्या त्याचा फक्त घडवणारा असतो. खूप छान माताजी, खूप छान. म्हणजे आता माताजीने खूप सुंदर उत्तर दिलेलं आहे. मग हाच फरक आहे कर्मकांड ते कर्मयोग. जसा आपण फर्निचर बनवणारा का ते सुबक पद्धतीने बनवणारा क्रिया करणारा कार्पेंटर आहे, पण त्याचा ओनर भगवंत आहे, त्याच पद्धतीने आपण ज्या काही इथे क्रिया ह्या भौतिक जगामध्ये आपण आपण आपल्याकडनं ज्या काही क्रिया होणार आहेत किंवा जे आपण कार्य करणार आहोत, तर त्याचा ओनर कोण आहे किंवा त्याची ओनरशिप कोणाकडे आहे, तर त्या परमपिता परमेश्वराकडे आहे, त्या परमतत्वाकडे आहे. आणि हाच जेव्हा आपण भाव ठेवून आपण एखादं काम करतो, तेच कर्मकांडाचा कर्मयोग होतो. पण जेव्हा हा भाव मनात नसतो, मी करतो आहे, हे माझं आहे, आणि तो जेव्हा भाव असतो, ते कर्म फक्त कर्मकांड असतं. आणि मग पुढे आपल्याला सांगितलं की नेता कसा आदर्श असावा, त्याचं कार्य कसं उत्तम श्रेष्ठ असं असावे की त्याने लोकांसाठी एक आदर्श ठेवून द्यावा. आणि मग सर्वात मोठा शत्रू, मग आपला सर्वात मोठा शत्रू कोण आहे? आपल्यातलाच अहंकार हा आपल्यातला सगळ्यात मोठा शत्रू आहे. कारण की जिथे आपण मी हे माझं आहे हे जेव्हा आपण म्हणतो, ज्यांचा विश्वास नाही आहे, ज्याला विमूढ आत्मा असं भगवंतानी म्हटलेलं आहे, आणि हे मीच करता आहे भगवंत नाही, जेव्हा ही भावना असते, जेव्हा द्वैताची भावना असते, आणि तो जो अहंकार जो आहे तोच आपला सगळ्यातला मोठा शत्रू आहे, हे आपण काल पाहिलं. तर आजचा आपला अध्यायामध्ये आपण काय बघणार आहोत की कृष्णाबद्दलचं अतींद्रिय ज्ञान, म्हणजे मग कृष्ण कोण आहे त्यांबद्दल आपण थोडस जाणून घेणार आहोत. सर्व मार्गांचे ध्येय आणि वर्णाश्रम व्यवस्थेचा निर्माता म्हणून भगवान श्री कृष्ण. मग कर्मयोग काय आहे? मग कर्म आपण कर्म कर्म करतो, मग कर्माची एक छोटीशी व्याख्या सुद्धा या अध्यायात आपल्याला परत दिसते. मग त्यागामुळे दिव्य ज्ञान प्राप्त होते आणि पारंपरिक ज्ञानांचा सारांश. आता आपण पुढे जाऊया. आता आपण जसं बघितलं की भगवद्गीता, भगवंत कोण आहेत, मग ही जी भगवद्गीता ही जे हे भगवंताने सांगितलेलं हे जे ज्ञान जे आहे ते कधी सांगितलेलं आहे किंवा ते केव्हा अस्तित्वात आलेले आहे, त्याचा एक छोटासा इतिहास इथेच भगवंताने सांगितलेला आहे. तर माताजी हा पहिला आणि दुसरा आधी श्लोक वाचा आणि मग त्याचा तुम्ही अनुवाद वाचा, ठीक आहे? हरे कृष्णा माताजी. हरे कृष्ण माताजी, चालेल. भगवद्गीतेचा इतिहास. श्री भगवान उवाच, इमं विवस्वते योगं प्रोक्तवाहन अहमव्ययम्. विवस्वान मनवे प्राहा मनुरिक्ष्वा कवे ब्रवीत. दुसरा श्लोक. एवं परंपरा प्राप्तं इमं राजर्षयो विदुः, सकालेनेह महता योगो नष्ट परंतप. भगवद्गीतेचा भगवान श्री कृष्ण म्हणाले, मी योगाचे हे अविनाशी शास्त्र सूर्यदेव विवस्वान यांना दिले होते आणि विवस्वानने ते मानवजातीचे पिता मनु यांना सांगितले होते आणि मनुने ते इक्ष्वाकूला सांगितले होते. याप्रमाणे हे परमश्रेष्ठ विज्ञान गुरु शिष्य परंपरेद्वारे प्राप्त करण्यात आले आणि राजर्षींनी ते त्याच पद्धतीने जाणून घेतले, पण काळाच्या ओघामध्ये ही परंपरा खंडित झाली आणि म्हणून हे विज्ञान आपल्या यथार्थ रूपात लुप्त झाल्याप्रमाणे दिसते. हरे कृष्ण. हरे कृष्णा.
मग आता इथे आपण थोडासा भगवद्गीतेचा इतिहास किंवा भगवंत कोण आहेत हे आजच्या अध्यायात आपल्याला जाणून घ्यायचं आहे. मग इथे काय सांगता आहे की ही जी भगवद्गीता जी आहे की हे जे ज्ञान आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की कुरुक्षेत्रामध्ये जेव्हा अर्जुनाचा गोंधळ उडाला होता आणि तेव्हा हे ज्ञान दिलं गेलं किंवा ही भगवद्गीता सांगितली गेली. पण भगवद्गीतेचा इतिहास आपल्याला भगवंतांनी त्या गीतेमध्येच सांगितलेला आहे की हे जे ज्ञान जे आहे हे अव्ययम, अव्ययम म्हणजे काय, अविनाशी, प्रोक्तवानहम अव्ययम, हे अविनाशी असं चिरंतन असं ज्ञान जे आहे, हे जे शास्त्र जे आहे, तर हे शास्त्र सर्वप्रथम सूर्यदेव विवस्वान म्हणजे सूर्यदेव म्हणजे कोण, विवस्वान यांना दिलं होतं आणि मग ते विवस्वान यांच्याकडून कोणाकडे आलं, तर मानव जातीचे जे प्रथम पिता आहेत मनू म्हणजे ब्रह्माचे आपण जो प्रथम मुलगा आहे किंवा मनू जे आहेत त्यांना दिलेला आहे. आणि मग मनू यांनी कोणाला दिलेला आहे, तर जे इक्ष्वाकु वंशज आपल्याला माहिती आहे किंवा ऐकून माहिती आहे की ज्या कुळामध्ये प्रभू रामचंद्रांचा जन्म झाला, तर त्या इक्ष्वाकु राजा यांना त्यांनी ते ज्ञान दिलेलं आहे. आणि मग असं हे भगवान श्रीकृष्णांपासून सूर्यदेवाकडे किंवा विवस्वान यांच्याकडे, त्याच्यानंतर मनू म्हणजे जे मानव जातीचे जे प्रथम पिता आहेत त्यांना, आणि त्यांच्यानंतर इक्ष्वाकू यांना सांगितले गेलं. पण मग पुढे काय झालं ते, आणि तसंच ते गुरु पर शिष्य परंपरेद्वारे ते ज्ञान पुढे 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 सरत गेलं. पण काय झालं की काळाच्या ओघामध्ये काय झालं की ही जी परंपरा आहे ही गुरु शिष्य परंपरा कुठेतरी खंडित झाली, आणि ती परंपरा खंडित झाल्यामुळे ते ज्ञान सुद्धा कुठेतरी लुप्त झालं. तर गुरु शिष्य परंपरेची ती साखळी खंडित झाल्यामुळे ते ज्ञान सुद्धा तिथपर्यंतच राहिलं आणि ते पुढच्या पिढीपर्यंत पोहोचलं गेलं नाही, किंवा काळाच्या युगामध्ये ते विज्ञान असेल जे शास्त्र असेल ते लुप्त झालं आहे असं भगवंत सांगता आहे. आणि मग पुढे म्हणता आहे ही हे जे गुरु शिष्य परंपरा काय आहे हे आपण थोडक्यात बघूया की चार परंपरा आहेत, चार संप्रदाय आहेत. तर एक संप्रदाय कुठला आहे, ब्रह्म संप्रदाय, श्री संप्रदाय किंवा श्री लक्ष्मी संप्रदाय सुद्धा काही म्हणतात त्यांना, शिव संप्रदाय म्हणतात, आणि कुमार संप्रदाय, हे चार प्रकारचे संप्रदाय आहेत. म्हणजे हे चार प्रकारच्या परंपरा, आणि मग त्यांचे जे शिष्य आहेत, मग ब्रह्मदेवांचे माधवाचार्य, माधवाचार्यांपासून पुढे त्यांचे जे काही अनुयायी असतील, श्री लक्ष्मी त्यांचे रामानुजाचार्य, मग त्यांचे जे अनुयायी असतील त्यांचे जे शिष्यगण, भगवान शिव यांचे विष्णू स्वामी, सनत कुमार यांचे निंबकाचार्य, म्हणजे त्यांच्या त्या शिष्यांपासून शिष्यांपर्यंत मग अशी ही जी परंपरा आहे इथे आपल्याला दिसते आहे की ह्या अशा साखळीने ते ज्ञान पुढे पुढे गेलं. पण काळाच्या ओघामध्ये काय झालं की ती ही साखळीच कुठेतरी खंडित झाली आणि त्यामुळे ते ज्ञान सुद्धा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचू शकलं नाही, जेव्हा ते लुप्त झालं. आणि म्हणून भगवंत आज पुन्हा ते ज्ञान अर्जुना यांना सांगता आहेत. मग आता अर्जुनाला प्रश्न पडला आहे, तू तर माझा समकालीन आहेस, म्हणजे ते एकत्र वाढले आहेत, कारण की एक आत्ते भाऊ आहे, एक मामे भाऊ आहे, एकत्र खेळले आहेत, एकत्र वाढले आहेत, तर तू माझा समवयीन आहेस, मग असं कसं शक्य आहे, असं अर्जुनाने त्यांना प्रश्न विचारलेला आहे. आणि मग तेव्हा भगवंत सांगत आहेत की मग इथे आपण आपल्या थोडासा आपल्या आता आपण भगवंत त्यांना उत्तर देत आहेत की आपल्या आत्म्याचा प्रवास कसा आहे, किंवा तिथे थोडंसं ब्रह्माचं आयुष्य किंवा या ब्रह्मांडाचं आयुष्य कसं आहे. तर आपण हे थोडं भागवतम मधलं हे घेतलेलं आहे या 2-3 स्लाइड, तर ते थोडंसं मी तुम्हाला सांगते की आता ब्रह्माचं लाईफ किंवा आपण म्हणू शकतो की ब्रह्मदेवाचं जीवन, ब्रह्मदेव आपल्याला माहिती आहे की आपण पुढे शिकणार आहोत की ते भगवंतांच्या नाभीतून ब्रह्मदेव यांचं उत्पत्ती झालेली आहे. मग ब्रह्मदेवांचा जीवन कालावधी किती आहे, तर 36,000 कल्प आणि तेवढ्याच रात्री, म्हणजे दिवस कल्प म्हणजे काय, ब्रह्मदेवाचा दिवस आणि प्रत्येक दिवसानंतर रात्र असते की नाही, मग तेवढ्याच रात्री. मग कल्प, मग आपण जर त्या 36,000 दिवसामधला जर एक दिवस किंवा एक कल्प जर आपण बघितला, तर त्या कल्पामध्ये काय असतं, एका त्या दिवसामध्ये 14 मन्वंतर आहेत आणि 14
संध्याच आहेत. मग त्या 14 मन्वंतराचं जर आपण एक मन्वंतर पाहिलं तर एका मन्वंतराचा कालावधी किती असतो, तर त्याच्यामध्ये 71 दिव्य युग आहेत. मग 71 दिव्य युग, मग एक युग, एक जर दिव्य युग आपण पाहिलं तर एका दिव्य युगामध्ये 4 युग आहेत. सत्ययुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग. मग आता आपण कलियुगात आहोत. म्हणजे कलियुगाचा च्या जर आपण बघितलं तर दुप्पट कालावधी जो आहे, कलियुगाचा कालावधी सगळ्यात कमी आहे. कलियुगाचा दुप्पट कालावधी हा द्वापर युगाचा आहे. द्वापर युगाच्या कलियुगाचा तिप्पट कालावधी हा त्रेतायुगाचा आहे आणि कलियुगाचा चौपट कालावधी हा सत्ययुगाचा आहे. आणि असे 4 युग मिळून एक दिव्य युग तयार होते. आणि अशी 71 दिव्य युग मिळून एक मन्वंतर, आणि असे 14 मन्वंतर आणि 15 संध्या मिळून एक ब्रह्माचा दिवस तयार होतो. आणि असे 36,000 दिवस आणि तेवढ्याच रात्री म्हणजे आपल्या ब्रह्मांडाचा कालावधी आहे. म्हणजे इथे आपल्या आत्म्याचा प्रवास किती आणि कसा असू शकतो हे आपण, याचा आपण अंदाज लावू शकतो. मग आता इथे आपल्याला ही ब्रह्मदेवाची आतापर्यंतची झालेली वर्ष किती आहेत, तर 155 ट्रिलियन इयर्स. मग 6 मन्वंतर आतापर्यंत संपलेली आहेत, म्हणजे ब्रह्मदेवाला 50 वर्ष पूर्ण झालेली आहेत. म्हणजे जर ब्रह्मदेवाचं आपण जे आयुष्य पाहिलं त्याच्याप्रमाणे 50% कालावधी झालेला आहे. 6 मन्वंतर संपलेली आहेत. जे दिव्य युग आहेत त्यातली 4 युगांमधली 27 चक्र संपलेली आहेत. त्याच्यानंतर सत्ययुग, द्वापारयुग आणि त्रेतायुग आतापर्यंत काली कला म्हणजे जो हे आताचं जे युग सुरू आहे, तर त्याचा कलियुगाचा जो कालावधी जो आहे, तर त्याच्यामधलं 5,117 वर्ष ही संपून गेलेली आहेत. आणि मग ब्रह्मदेवाचं जर आपण आतापर्यंतचं जीवन पाहिलं, तर ब्रह्मदेवाचं आतापर्यंतचं अर्ध आयुष्य म्हणजे 50 वर्ष पूर्ण झालेली आहेत. आणि मग आपण पाहू शकतो की मग मनूच्या जन्मापूर्वीच हे मान्य करून, म्हणजे भगवंतांनी हे मनूचं जीवन जे आहे, मनूचं जीवन म्हणजे केव्हा की ब्रह्मदेवांमधून म्हणजे उत्पत्ती जेव्हा झाली आपल्या पृथ्वीची, त्याच्या आधी ब्रह्मांडाची, त्याच्यानंतर मनूचा जन्म झालाय, बरोबर. मग मनूचं जीवन कसं आहे, तर मनूच्या जीवनाची 4 युगांमधली 27 चक्र संपलेली आहेत. आणि म्हणजे आणि आतापर्यंत कलियुगामधलं 5,117 वर्ष सुद्धा संपलेली आहे ह्या युगामधलं, बरोबर. म्हणजे मनूच्या जन्मापूर्वीच हे भगवंतांनी सूर्यदेव यांना दिलेलं होतं. म्हणजे जवळजवळ भगवद्गीता किंवा हे जे ज्ञान जे आहे हे पृथ्वीवर केव्हा आलेलं आहे किंवा या ब्रह्मांडामध्ये केव्हा आलेलं आहे, तर 120 दशलक्ष वर्षांपूर्वीच हे ज्ञान ह्या पृथ्वीवर आलेला आहे. आणि ते तेवढंच चिरंतन आणि शाश्वत आहे. ते कसं ज्ञान आहे, अव्ययम. आणि मग पुढे भगवंत सांगता आहेत. आणि हा जो भगवद्गीतेचा इतिहास जो आहे तो महाभारतातल्या शांती पर्वामध्ये सुद्धा आपल्याला जाणवतो की त्याच्यामध्ये जो 348वा जो अध्याय आहे त्याच्यामधला 51 आणि 52वा जो आपण श्लोक पाहिला, तर त्याच्यामध्ये गीतेचा इतिहास आपल्याला दिसतो की त्रेतायुगादौ च ततो विवस्वान मनवे ददौ मनुष्य लोक भृत्यर्थ सुताये सुताये क्षवाकवे ददौ इक्ष्वाकुना च कथितो व्याप्यम लोकां व्यस्थितः. त्रेतायुगाच्या सहस्राब्धी प्रारंभी परमात्म्यांशी संबंधांचे हे शास्त्र विवस्वानने मनुला दिले. विवस्वान मनवे ददौ म्हणजे विवस्वान यांनी मनूला दिले. मनूने मानव पिता, मानव जातीचा प्रथम पिता असल्याने ते ह्या पृथ्वी ग्रहाचा जो राजा आहे, म्हणजे इक्ष्वाकू कोण आहेत, तर मनू हे ह्या ब्रह्मांडामधले प्रथम मानव जरी असले तरी इक्ष्वाकू राजा हा या पृथ्वी ग्रहाचा राजा आहे. म्हणून ते काय सांगत आहेत की इक्ष्वाक मनूने कोणाला दिले आहे की इक्ष्वाकू राजांना दिलेला आहे. आणि मग रघुवंशाचे जे इक्ष्वाकू राजा आहेत त्यांनी, ज्या वंशामध्ये रामचंद्र, प्रभू रामचंद्रांचा जन्म झाला, त्यांनी भगवद्गीता महाराज इक्ष्वाकूंच्या काळापासून मानवी समाजामध्ये अस्तित्वात आली होती असं इथे भगवंत सांगत आहेत. किंवा हे आपल्याला महाभारताच्या शांती पर्वामध्ये सुद्धा हे आपल्याला, याचं आपल्याला जाणवतं.
आणि मग आपण आता बघूया की आपला आणि ब्रह्मदेवाचा म्हणजे आपल्या आत्म्याचा म्हणजे आपण प्रवास किती आहे. तर ब्रह्मदेवाचा 1 सेकंद म्हणजे आपलं 1 लाख वर्ष, ब्रह्मदेवाचा 1 मिनिट म्हणजे आपले 60 लाख वर्ष, ब्रह्मदेवाचा 1 तास म्हणजे आपले 3 कोटी 60 लाख वर्ष, आणि ब्रह्मदेवाचा 1 दिवस म्हणजे 864 कोटी वर्ष. म्हणजे आपल्या आत्म्याचा जर प्रवास जर पाहिला तर एवढा आहे. जर जर आपण वेळीच सावध नाही झालो आणि वेळीच त्याच्यावर आपण उपाययोजना, उपाययोजना काय आहे तर हरिनामाचा जप, भगवंताची सेवा, हे जर नाही केलं तर आपण ह्या चक्रयुगामध्ये आपण अडकत राहणार आहोत. आता आपण पुढे भागवत भगवद्गीतेकडे वळूया. माताजी हा आणि पुढचा श्लोक परत वाचा हा, आणि मग आपण तुम्ही हे वाचा. हो, हरे कृष्ण माताजी. कृष्ण कसे दिसतात? 4.6. अजोपि संयवयात्मा भूत भूतानामीशरोपि सन् प्रकृतिं स्वामधिष्ठाय संभवाम्यात्ममायया. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत, अभ्युत्थानधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. मी जरी अजन्म आहे आणि माझ्या दिव्य शरीराचा कधीच नाश होत नाही, आणि मी जरी सर्व प्राणी मात्रांचा ईश्वर आहे, तरी प्रत्येक युगायुगात मी माझ्या मूळ दिव्य रूपात अवतीर्ण होत असतो. जेव्हा जेव्हा आणि जेथे जेथे धर्माचरणाचा रास होतो आणि अधर्माचे वर्चस्व होते, त्यावेळी हे भारता मी स्वतः अवतीर्ण होतो. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आणि अम्मा आता इथे भगवंत सांगता आहेत की मी अजन्म आहे, अजोपी असं म्हणता आहेत ते सुद्धा, मी अजन्म आहे आणि माझ्या दिव्य शरीराचा कधीही नाश होत नाही, आणि मी सर्व प्राणी मात्रांचा ईश्वर आहे, आणि त्यामुळे माझा जन्म होत नाही, मी अवतीर्ण होतो, मी अजन्म आहे, हा असा इथे भगवंत सांगता आहेत. आणि म्हणून ते म्हणतात मी अवतीर्ण होतो, म्हणजे जसं आपण म्हणू शकतो की आता आपण इंडियामधून आपण सिंगापूरला गेलो किंवा UAE कंट्री म्हणजे वेगळ्या कंट्रीमध्ये गेलो, तर मग आपण असं म्हणू का माझा मी सिंगापूरला मी जन्माला आलो किंवा मी जपानला जन्म आहे. तुम्ही एका देशातून दुसऱ्या देशामध्ये प्रवास केला आहे किंवा एका शहरातून दुसऱ्या शहरामध्ये प्रवास केला आहे, त्याच पद्धतीने भगवंत एका प्लॅनेटमधून दुसऱ्या प्लॅनेटमध्ये आलेले आहेत. त्यांचा जन्म नाही झालेला आहे, ते अवतीर्ण, तो त्यांचा प्रवासाचा एक भाग आहे. ते पृथ्वीवर अवतीर्ण झालेले आहेत. मग ते कसे अवतीर्ण झालेले आहेत? तर आता आपण आपल्या इथे शेजारच्या चित्रात दिसत आहे, ह्या भागवतम मधलं एक प्रश्न आहे की भगवंत कसे अवतीर्ण झाले. तर आपण एक छोटस 2 ओळीत आधी बघूया की भगवंत कसे अवतीर्ण झाले. तर भगवंत हे आधी कोणाचे वसुदेव यांच्या मनामध्ये ते प्रकट झाले किंवा तिथे ते अवतीर्ण झाले. त्याच्यानंतर ते वसुदेव यांच्या मनातून ते देवकी माते सॉरी हा देवकी माता मातांच्या मनामध्ये गेले. मग त्यांच्या मनामधून ते त्यांच्या हृदयात गेले, आणि मग त्यांच्या हृदयामधून ते त्यांनी आपलं चतुर्भुज रूप असं प्रकट केलं. आणि मग त्यांनी जेव्हा चतुर्भुज रूपाचं दर्शन घेतलं, आणि मग त्याच्यानंतर त्यांनी आपलं असं द्विभुज रूप प्रकट केलं, आणि मग ते अशा पद्धतीने ते अवतीर्ण झाले. भगवद्गीतेच्या आपल्याला 10व्या स्कंदामध्ये हे आपल्याला बघायला मिळेल किंवा वाचायला मिळेल. आणि मग भगवंत का येतात, कशासाठी येतात, किंवा ते अवतीर्ण का होतात, तेव्हा भगवंत सांगताहेत यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवती भारत, म्हणजे जेव्हा जेव्हा आणि जिथे जिथे धर्माचा ऱ्हास होतो आहे, आणि अभ्युत्थान अधर्मस्य धर्माचं वर्चस्व वाढत आहे, त्यावेळी हे भारता म्हणजे हे अर्जुना तदात्मानं सृजाम्यहम, मी स्वतः अवतीर्ण होतो. म्हणजे जिथे जिथे धर्माचा ऱ्हास होतो आहे, जिथे जिथे अधर्माचं वर्चस्व वाढत आहे, त्या त्यावेळी भगवंत स्वतः तिथे अवतीर्ण होतात. आणि मग तिथे कशासाठी अवतीर्ण होतात आपण ते पण बघूया माताजी. 4.8. परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थ संभवामी युगे युगे. भक्तांचा उद्धार करण्याकरता
आणि दुष्टांचा विनाश करण्याकरता तसेच धर्माची पुनर्स्थापना करण्याकरता मी स्वतः युगायुगात प्रगट होतो. हरे कृष्ण. हरे कृष्णा, मग इथे भगवंत काय सांगता आहेत की परित्राणाय साधुना, म्हणजे भक्तांचा उद्धार करण्यासाठी, विनाशाय च दुष्कृतान, दुष्टांचा विनाश करण्यासाठी, आणि तसेच धर्म संस्थापनार्थाय, म्हणजे धर्माची पुनर्स्थापना करण्यासाठी, संभवामी युगे युगे, मी प्रत्येक युगामध्ये स्वतः प्रकट होतो. मग आता आपण आपण पाहिले आहे की त्या काळामध्ये अत्यंत भक्तांवर अन्याय होत होता, कि ऋषी मुनींवर अन्याय होत होता, त्यांना त्यांना जप तप करू देत नव्हते, त्यांना कुठलाही यज्ञ करू देत नव्हते. त्याच्यानंतर कंस हे आपल्या बहिणीला देवकीला मारायला निघाले होते. त्याच्या असे अनेक जे होते की कारण होती, आणि त्यामुळे तिथे भक्तांचा उद्धार करण्यासाठी ठिकठिकाणी तिथे अधर्म घडत होता, आणि त्या अधर्माचा उद्रेक वाढतच होता, आणि म्हणून तिथे भगवंत प्रकट झाले. आणि अशा प्रत्येक वेळी प्रत्येक युगायुगामध्ये भगवंत भक्तांचा उद्धार करण्यासाठी आणि दुष्टांचा विनाश करण्यासाठी प्रकट होतात. आणि मग पुढे म्हणत आहेत माताजी. हरे कृष्ण. कृष्णाला जाणून घेण्याचा फायदा काय आहे? जन्म कर्म च मे दिव्यम एवं यो वेत्ति तत्वतः त्यक्ता देहं पुनर्जन्म नैति मामेति सोऽर्जुन. जो माझ्या जन्माचे आणि कर्माचे दिव्य स्वरूप जाणतो तो देहत्याग केल्यानंतर या भौतिक जगतात पुन्हा जन्म घेत नाही, तर हे अर्जुना तो माझ्या शाश्वत धर्म धामाची प्राप्ती करतो. हरे कृष्णा. हरे कृष्ण. मग इथे भगवंत काय सांगत आहेत की जो भगवंताच्या ह्या दिव्य स्वरूपाचं किंवा जन्माचं, म्हणजे ते अवतीर्ण होतात, ते जन्म घेत, म्हणजे हे दिव्य स्वरूपाची जाणीव ज्यांना आहे, तो ह्या भौतिक जगामध्ये पुन्हा जन्म घेत नाही, तो माझ्या शाश्वत धामाची प्राप्ती करतो, असं भगवंत सांगत आहेत. मग आता आपण थोडस बघूया की आपल्यामध्ये आणि भगवंतामध्ये काय फरक आहे. आपण एक अरे दे एक मिनिट. आपल्यामध्ये आणि कृष्णामध्ये काय फरक आहे? तर कृष्णाचं हे दिव्य असं रूप आहे. दिव्य रूप म्हणजे काय? तर सच्चित आनंद असं रूप आहे, की ते शाश्वत असा दिव्य रूप आहे. सत असं ज्याला म्हणू शकतो आपण, की जे शाश्वत आहे, जे चिरंतन सनातन असं त्यांचं रूप आहे. त्याच्यानंतर चित म्हणजे सगळ्या ज्ञानाचा भंडार जे आहे, आणि आनंद म्हणजे परमानंद असं स्वरूप जे आहे, की केवळ आनंद आणि आनंद, परमानंद, आपण त्या आनंदाची व्याख्याही आपण करू शकत नाही, आपल्या शब्दात मांडू शकत नाही, तसंच चित आनंद असं त्यांचं रूप आहे. आणि मग आपलं स्वरूप कसं आहे? तर आपलं हे असत असं स्वरूप आहे, आपण नाशवंत असं स्वरूप आहे. आपल्यामध्ये ज्ञानात ज्ञान नसल्यामुळे अज्ञान, आपण अज्ञानात आहोत. आपल्याला भौतिक जगामध्ये आपण हेच आपल्याला सत्य वाटतं, आपल्याला आध्यात्मिक जगाची आपण कुठेतरी विसर पडतो आहे, म्हणजे आपण अज्ञानात आहोत. आणि कायमच आपण कुठल्या तरी चिंतेत असतो, एकतर आपण कायमच आकांक्षांमध्ये, आशा आकांक्षांच्या मागे मागे धावत असतो, नाहीतर कुठेतरी आज डोकं दुखेल, कुठेतरी हात दुखेल, कुठे किंवा जन्म मृत्यू जरा व्याधी, म्हणजे जरा आणि व्याधी ह्याचा आपल्याला कायमच जडलेल्या असतात. म्हणजे अशा ह्या गुणमुळे आपलं जे शरीर जे आहे, हे तीन गोष्टींनी आपलं शरीर बनलेलं असतं. म्हणजे आपल्या आपल्या आत्म्याला दो गोष्ट, आपल्या आत्म्याचं जे आवरण असतं, एक आपल्याला स्थूल शरीर आहे आणि एक सूक्ष्म शरीर आहे. म्हणजे स्थूल शरीर जे आहे, आपल्या आत्म्याचं जे आवरण आहे स्थूल शरीर, ते कशाने बनलेलं असतं? पंचमहाभूतांनी बनलेलं असतं, पृथ्वी, आग, जल, वायू, तेज. आणि आपलं जे सूक्ष्म शरीर जे आहे, ते कशा कशाने बनलेलं असतं? मन, बुद्धी आणि आपला मिथ्य अहंकार, आपला खोटा अहंकार, किंवा ज्याला आपण फॉल्स इगो सुद्धा म्हणतो. तर हे जे दोन आवरण आपल्या शरीराला, आपल्या आत्म्याला आहेत, आणि आपल्या आत्म्याची साईज किती आहे? तर आपल्या आत्म्याची साईज आहे, आपला जो केस आहे त्याच्या जवळ जवळ, केसाचं जे टोक असतं की नाही,
त्याचा 1 10,000 वा आपण भाग केला तर एवढी आपल्या आत्म्याची साईज आहे, किंवा असं. आणि आपलं हे जे शरीर जे आहे ते नाशवंत आहे, तात्पुरतं आहे. आणि मग जर आपण पाहिलं तर आपण मायेच्या नियंत्रणाखाली आहोत, आणि भगवंत हे मायेचे नियंत्रक आहेत, आणि म्हणून आपण त्यांना अधोक्षज सुद्धा म्हणतो, किंवा आपण ह्या मोह मायेच्या पाशामध्ये आहोत, आपण ह्या त्रिगुणांमध्ये अडकलेलं आहोत, आणि म्हणून आपण आपल्यामध्ये आणि भगवंतामध्ये हा फरक आहे. आणि मग आता पुढे म्हणता आहेत माताजी, माता इतिहासात कृष्णाला जाणून घेण्यास सक्षम कोण आहे? वितराग बह्य क्रोधा मन्मया माम उपाश्रिता बहो ज्ञान तपसा पूता मद्भाव आगता ये यथा माम प्रपद्यन्ते तास्तते भजाम्यहम् मम वर्तमानुवर्तन्ते मनुष्या पार्थ सर्वशः। आसक्ती भय, माताजी अर्थ वाचू ना। हो बात. आसक्ती भय आणि क्रोध यातून मुक्त झालेले, पूर्णपणे माझ्या स्थित झालेले मत्पराय आणि माझ्या आश्रित असलेले गतकाळातील अनेक मनुष्य माझ्या ज्ञानामुळे शुद्ध झाले आहेत आणि त्या सर्वांना माझ्या दिव्य प्रेमाची प्राप्ती झाली आहे। जे जे ज्या भावाने मला शरण येतात त्याला अनुरूप असे मी फळ त्यांना देतो। हे पार्थ, सर्वजण माझ्या मार्गाचे सर्व प्रकारे अनुसरण करतात। हरे कृष्ण। अरे कृष्णा, मग इथे भगवंत काय सांगत आहेत की वितराग भय क्रोध, म्हणजे ह्या आपण याच्यापासून मुक्त झालेल्या, म्हणजे आपण अनासक्त होणं, म्हणजे आपण सीताधारी मुनींची लक्षणं पाहिलेली आहेत की नाही. किंवा तर ज्यांनी आसक्तींचा त्याग केलेला आहे, ज्यांनी प्रलोभनांचा त्याग केलेला आहे, आणि त्याग केलेला आहे म्हणजे काय, की जे ज्ञान घेत आहेत, आणि नुसतं ज्ञान घेत आहेत का, तर ज्ञानाचं इम्प्लिमेंटेशन, म्हणजे ते ज्ञान जे आहे ते अंमलात आणत आहेत. आणि जेव्हा आपण ज्ञान अंमलात आणतो तेव्हा नक्कीच आपलं शुद्धीकरण होतं. शुद्धीकरण होतं म्हणजे काय, की आपल्या ज्या आसक्ती ज्या असतात, आपल्याचे जे षड्रिपू जे असतात ते निघून जातात, किंवा आपण त्याला त्याच्यावर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न करतो, किंवा त्याच्यावर आपण नियंत्रण आणतो, म्हणजेच आपलं शुद्धीकरण होतं. आणि मग जेव्हा अशा शुद्धी करण झाल्यानंतर, किंवा अशा शुद्ध भावनेने जेव्हा आपण भगवंताची भक्ती करतो, किंवा त्याच्याकडे आपण त्याची सेवा करतो, तेव्हा भगवंत त्याला अनुरूप असं फळ देतो, असं इथे भगवंत सांगत आहेत. मग आता आपण बघितलं की इथे वेगवेगळे चित्र दिलेली आहेत. तर गोमाता जी आहे, किंवा भगवान जी, तिला भगवंताला कायमच की मला भगवंताची सेवा करायची, किंवा अशी तिची कायमच इच्छा असते, आणि त्यामुळे भगवंत सुद्धा तिच्या गोकुळामध्ये त्यांनी त्यांचं जीवन व्यतीत केलं. त्याच्यानंतर ते त्यांच्या गोप काय गायींच्या अवतीभोवती राहिले, त्यांच्या पायाशी चरणांशी ते राहिले, म्हणजे जसा भाव होता तसा त्यांनी तो परत केला. बलराम जे असतील, की बलराम यांचा भाव कसा होता, की ते भगवंतांची सेवा करत होते, सेवा करत होते म्हणजे ते आपला छोटा भाऊ आहे असं मान, म्हणजे होते, पण छोटा भाऊ जरी असला तरी त्याचं सगळं करत होते, की हात पाय दाब किंवा मसाज कर, किंवा त्यांना खाऊ पिऊ घाल, हे सगळं. तर भगवंतांनी सुद्धा तशीच फरफेड केली, त्यांनी त्यांचे चरण पाय दाबले तर यांनी सुद्धा यांचे पाय दाबले. त्याच्यानंतर आपण नुसते ह्यांचंच आपण उदाहरण नाही पाहू शकत, तर आपण कंसाचं उदाहरण सुद्धा घेऊ शकतो, आपण शिशुपालाचं सुद्धा उदाहरण घेऊ शकतो. तर कंसाचं कसं होतं, की कंसाने भगवंताला त्याची जी भक्ती जी होती कंसाची ही अनुकूल भक्ती हो अनुकूल नव्हती भक्ती, त्याची प्रतिकूल भक्ती होती. म्हणजे कसं, की त्याने भगवंताला 100% आपला दुश्मन मानलं होतं. त्यामुळे 24 तास भगवंताचा विचार होता की मी यांना कसं नामोहरम करणार, मी यांना कसं हरवणार, पण भगवंताचा विचार होता. आणि त्यामुळे त्याने त्यांना 100% जे दिवसातले 24/7 त्या कृष्णाला मी कसं नामोहरम करणार, म्हणजे त्या प्रतिकूल भावनेने का असेना, आपण त्या भगवंताचा विचार करत होते, आणि त्यामुळे त्यांनी त्यांना मृत्यूदंड दिला, पण त्यांच्या हातून मृत्यूदंड आल्यामुळे त्यांचा उद्धार झाला. शिशुपाल सुद्धा काय होतं, की शिशुपाल यांना भगवंताबद्दल मत्सर होता. मत्सर असा होता की त्यांना भगवंत आवडत नव्हते, भगवान श्रीकृष्ण आवडत नव्हते, पण त्यांच्याकडे जे काही आहे ते त्यांना सगळं आवडत होतं, पण हे त्या भगवंताकडे आहे, केवळ त्या श्रीकृष्णाकडे आहे, आणि हा त्यांना मत्सर होता. आणि म्हणून
मग त्यांनी त्यांना 100% आपला मत्सर दिला किंवा तो द्वेष दिला, आणि मग त्यामुळे भगवंतांनी सुद्धा त्यांना त्याच पद्धतीने तो त्यांचा मत्सर जो आहे तो परत केला. त्याच्यासाठी एक छोटीशी गोष्ट आपल्याला माहिती असेल ही, की राजसूय यज्ञ होता. युधिष्ठिर महाराजांनी तो यज्ञ केला होता, आणि त्या यज्ञामध्ये जेव्हा भगवान म्हणजे आहुती कोणाला द्यायची, तेव्हा कोणाला आपण यज्ञामध्ये कोणाचं पूजन करायचं, जेव्हा श्रीकृष्णांचं पूजन करायचं असं ठरलं, तेव्हा ते शिशुपालांना आवडलं नाही, आणि ते त्यांना अदवा तद्वा बोलले किंवा बोलले त्या राज्यसभेमध्ये. तर राज्यसभेमधले इतर जे रथी महारथी किंवा उपस्थित जे लोक होते, की त्यांना ते आवडलं नाही आणि त्यांनी शस्त्र उपसलं. पण हे शुभ कार्य आहे आणि तिथं कुठलाही रक्तपात होऊ नये म्हणून भगवंतांनी सगळ्यांना थांबवलं, की तुम्ही असं काहीही करणार नाही आहात. आणि शिशुपाल यांना त्यांनी त्यांचे 100 अपराध पोटात घालायचे किंवा त्यांना क्षमा करायची असं त्यांच्या आईला वचन दिलं. म्हणजे कारण की शिशुपाल हा हे सुद्धा भगवंताचे आत्ते भाऊ होते, त्यांनी आपल्या आत्याला आश्वासन दिलं होतं की मी शिशुपालचे 100 अपराध माफ करीन. आणि मग 100 अपराध झाल्यानंतर जेव्हा 101वा अपराध झाला, तेव्हा भगवंतांनी त्यांना असा मृत्यूदंड दिला की त्या शुभ कार्यामध्ये कुठलाही रक्तपातही झाला नाही आणि त्यांना मृत्यूदंडही मिळाला, पण तो भगवंताच्या हातून मिळाला, त्यामुळे त्यांचा उद्धारच झाला. म्हणजे भगवंत आपण ज्या भावनेने भगवंताकडे बघतो आहोत, त्या भावनेने आपले ते भगवंत आपल्याला परत फेड करत असतात. असं म्हणजे जसा भाव तसा तसा देव आपण असं म्हणतो की नाही. पण मग कसं होतं की आपण सगळेच भगवंताला त्याच भावनेने 100% आपल्या कडे मनात कायमच काहीतरी असतं. मंदिरात जाण्यापूर्वी आपल्या मनात इच्छा असते, माझं हे झालं पाहिजे, माझं ते झालं पाहिजे, पण कधीच 100% मनाला म्हणजे कुठल्याही विचाराने किंवा शुद्ध भक्ती जी आहे ती आपण करत नाही. किंवा कुठेतरी आपल्या मनात काहीतरी इच्छा आकांक्षा असतात, काहीतरी सकाम इच्छा असते किंवा सकाम भक्ती असते, आणि म्हणून मग काय होतं की आपण वेगवेगळ्या देवतांची पूजा करतो. तर माताजी भगवंत हेच सांगता आहेत, पुढे वाचा. 4.12 मनुष्य या जगात सकाम कर्मामध्ये सिद्धीची इच्छा करतात आणि म्हणून ते देवतांची आराधना करतात. अर्थात मनुष्यांना या जगात सकाम कर्मापासून त्वरित फलप्राप्ती होते. हरे कृष्णा. हरे कृष्णा. मग आता इथे भगवंत काय सांगता आहे की त्यामुळे म्हणून काय आपण वेगवेगळ्या, मग आता कोणाला ज्या काही इच्छा असतात, मग त्या हे जे प्रतिदेवता ज्या आहेत, त्या प्रतिदेवता ह्या आपल्या भौतिक इच्छा ज्या आहेत त्या आपल्या पूर्ण करतात, किंवा त्या एक-एक आपल्या या भौतिक जगतामधल्या एक-एक जे, जसं आपण म्हटलं की सर विद्येची देवता कोण आहे तर सरस्वती देवी, लक्ष्मीची म्हणजे देवता कोण आहे म्हणजे आपण फायनान्स मिनिस्टर म्हणू शकतो की नाही, तर कोण आहे लक्ष्मी देवी, म्हणजे एक एक डिपार्टमेंट त्या सांभाळत आहे, डिपार्टमेंटल हेड आहेत असं आपण म्हणू शकतो. ह्या ज्या प्रतिदेवता ज्या आहेत की ह्या मटेरियल वर्ल्ड मध्ये किंवा ह्या भौतिक जगामध्ये त्यांनी एक एक डिपार्टमेंट असं सांभाळलेलं आहे, त्यामुळे आपली जी इच्छा जी असते किंवा आपण ज्या इच्छेने आपण त्या देवतेची पूजा करतो आराधना करतो, तर ते देवता ही आपल्याला, तर मी लक्ष्मी देवीची आराधना पूर्ण केली आराधना केली तर लक्ष्मी देवी मला प्रसन्न होते आणि त्यास तसंच फळ देते. सरस्वती देवीची केली किंवा अजून कोणाची केली तर मला तसंच फळ मिळतं. पण जेव्हा मी भगवंताची आराधना करते तेव्हा काय होतं, भगवंत विचार करतात की मला काय योग्य आहे, माझ्यासाठी काय योग्य आहे. म्हणजे जसं आपल्याला आईला आपण विचारत, आपण लहान मूल असतं, त्या लहान मूल शेजारी गेलं किंवा घरात कोण पाहुणे आले की चॉकलेट मागितलं की लगेच चॉकलेट काढून देतो, बरोबर. पण तेच जर आईला चॉकलेट मागितलं तर आई काय म्हणते, आता चॉकलेट खायचं नाही, आता जेवायची वेळ, आता जेवण करायचं, तू हे सगळं केल्यानंतर मग दिवसातनं ती एकच चॉकलेट देणार, किंवा कदाचित 2 दिवसातनं एक चॉकलेट देईल, तर दात दुखत असेल किंवा काय ते, म्हणजे आई असं म्हणते का की मी तुला चॉकलेट देणार नाही. आई मुलाचा हट्ट पुरवते, पण मुलासाठी काय योग्य आहे तो रॅशनल विचार आई करते त्याच पद्धतीने. पण तोच रॅशनल विचार शेजारी किंवा घरात आलेले पाहुणे करतात का, नाही. लहान मुले चॉकलेट मागताय, देऊन टाका, विषय संपला, हो की नाही. त्याच पद्धतीने आपण जेव्हा डायरेक्ट भगवंताची आराधना करतो तेव्हा भगवंत असा रॅशनल विचार करतो
खरंच याच्यासाठी काय योग्य आहे आणि त्या पद्धतीने ते आपल्याला फळ देतं. आणि म्हणून आपण काय होतं की बरेच जण आपण सकाम कर्मासाठी किंवा सकाम इच्छांसाठी बरेच जण वेगवेगळ्या देवतांची आराधना करत असतात. मग वेगवेगळ्या देवतांची आराधना करताना किंवा आपण भगवंताकडे कसं वळावं यासाठी सुद्धा भगवंतांनी आपल्यामध्ये काय गुण आहेत किंवा आपल्यामध्ये काय क्वालिटीज आहेत त्या पद्धतीने भगवंतांनी चार वर्ण आखून दिलेले आहेत, चार आश्रम आखून दिलेले आहेत, ते आपण बघणार आहोत माताजी. हरे कृष्णा. हरे कृष्ण। हाँ बोल. हो, 4.13। चातुर्वर्ण्यमया सृष्टं गुणकर्म विभागशः तस्य कर्तारमपि मां विद्यकर्तारमव्ययम्। भौतिक प्रकृतीचे 3 गुण आणि त्यांना अनुरूप अशा कर्माला अनुसरून मी मानवी समाजाचे 4 विभाग निर्माण केले आहेत आणि ते तू जाणले पाहिजे की जरी मी या व्यवस्थेचा कर्ता असतो तरीही मी अव्ययी असल्यामुळे अकर्ताच आहे। हरे कृष्ण। हरे कृष्णा. मग 3 गुण जे आहेत त्या 3 गुणांनी आपण बद्ध आहोत की नाही, आपण हे पाहिलेलं आहे. आणि त्या 3 गुणांनी बद्ध असल्यामुळे आपल्या आपण वर्ण आणि आश्रम, मग आपण 4 वर्ण आणि 4 आश्रम पाहिले की नाही, ब्रह्मचारी आश्रम, गृहस्थ आश्रम, वानप्रस्थ आश्रम आणि संन्यास आश्रम. आणि वर्ण कुठले पाहिले तर ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. मग गुण आणि कर्म, मग तुमच्यामध्ये काय गुण आहेत आणि मग तुम्ही तुमच्यामध्ये कुठले कला कौशल्य आहे किंवा तुम्ही कुठल्या अनुरूप असं कर्म करू शकतात, ते कर्म उत्तम पद्धतीने करू शकतात, मग त्यानुसार 4 वर्ण आहेत. मग आणि मग हे जे 4 वर्ण जे आहेत, ही 4 वर्ण हे भगवंताच्याच आपण म्हणू शकतो की त्यांच्याच शरीराचे आपण चार आपण चार भाग आहेत किंवा असं म्हणू शकतो. मग पहिलं वर्ण कुठलं आहे, ब्राह्मण. म्हणजे ब्राह्मण जे पहिला जो वर्ण आहे त्याच्यामध्ये भगवंत त्यांच्यामध्ये सत्व गुणाचा प्रभाव जास्ती असतो. भगवंताच्या डोक्याचा जो भाग जो आहे ते म्हणजे ते आणि त्याला अनुरूप असं जे कर्म करतात ते ब्राह्मण कर्म. मग जे सत्व गुणामध्ये असतात. त्याच्यानंतर जे क्षत्रिय जे आहेत, क्षत्रिय काय आहे, हे सत्व आणि रजतुमह गुणांचं त्यांच्यामध्ये दोन्ही गुणांचा प्रभाव असतो. ते भगवंताच्या दोन्ही बाहू जे आहेत आपण म्हणू शकतो, तर त्याचा जो भाग जो आहे किंवा त्यापासून ते जो वर्ण प्रस्थापित झाले आहेत आपण असं म्हणू शकतो, तर क्षत्रिय वर्ण. आणि मग म्हणून ते त्यांच्यामध्ये धाडसी वृत्ती जास्त असते, धैर्य जास्त असतं, ते आपण कुठल्याही सैन्य बळाला धाडसाने धीराने तोंड देऊ शकतात. तसंच ब्राह्मण हे कसे असतात, सत्वशील असतात, प्रामाणिक असतात, खूप शुद्ध असा त्यांच्या मनामध्ये कुठलाही भगवंताविषयी द्वैताची भावना नसते, अद्वैताची भावना असते. आणि त्याच पद्धतीने ते ज्ञानाचं काम कर ज्ञानार्जनाचं काम करत असतात. खूप शुद्ध सात्विक असा त्यांचा भाव असतो, प्रामाणिक असतात, कुठलाही वेगळा वावगा असा विचार नसतो, असे जे आहेत ते ब्राह्मण. आणि मग जे वैश्य जे आहे त्यांच्यामध्ये रजो आणि तमो गुणाचा प्रभाव जास्त असतो, तो भगवंताच्या कमरेचा भाग झाला. आणि क्षुद्र म्हणजे त्याच्यामध्ये तमोगुणाचा प्रभाव जास्त असतो, जो भगवंताच्या पायाचा भाग झाला आपण आता इथे बघितलेला आहे. आणि मग पुढे भगवंत सांगतात आणि अशा पद्धतीने वर्ण व्यवस्था आहे. मग आपण इथे शेजारच्या चित्रात बघितलेलं आहे, ब्राह्मण कर्म काय करता आहे, ते पूजा अर्चा ज्ञानार्जनाचं काम करता आहेत. क्षत्रिय जे आहे ते रक्षणाचं काम करता आहेत. वैश्य जे आहे ते गोपालन यांचं काम करत आहेत. आणि जे क्षुद्र जे असतात ते शेती, त्याच्यानंतर वेगवेगळे आपण पूर्वी कसं बार्टर सिस्टम होतं की नाही, मग लोहार, कुंभार, ते काय ते म्हणजे ते त्या त्या पद्धतीचे सोनार, म्हणजे ते त्या गोल्डस्मिथ वगैरे, म्हणजे ते जे वस्तू बनवायचं किंवा म्हणजे तो जो काही गुण जे आहे किंवा त्या ज्या कला ज्या आहेत, विणकाम वगैरे, म्हणजे हे जे तर ते विणकाम त्यांचं, तर ते जे होतं ते त्यांच्याकडे होतं किंवा ते काम करायचे. हरे कृष्ण. माताजी. हरे कृष्ण। नमां कर्माणि लिम्पन्ति न मे कर्म फले स्पृहा इति मां योभिजानाति कर्म भी
वीरन सबध्यते, कर्म भी सबध्यते, कोणत्याही कर्माने मी बद्ध होत नाही, तसेच मला कर्मफलाची आकांक्षाही नाही. जो माझ्याबद्दलचे सत्य जाणतो तो सुद्धा कर्मफलाने बद्ध होत नाही. हरे कृष्ण. हरे कृष्णा. मग आता इथे भगवंत सांगत आहेत की कर्म, आपण आता कर्म कर्म तर आपण थोडस आपण बघणार आहोत की मी कोणत्याही कर्माने बद्ध नाही, म्हणजे कुठल्याही क्रिया केल्या तर मी बद्ध नाही. किंवा मी आपण पाहिलं की नाही, एक जे कर्म जे असतं त्याचा परिणाम किंवा ते कर्म आपल्याला बंध कर्म बंधन किंवा आपल्याला त्याचा परिणाम, ह्या दोन गोष्टी आपण कालच्या अध्यायात पाहिला होता. मग इथे भगवंत काय सांगतायत, माझ्या कुठल्याही कार्यावर कर्मावर मी बद्ध नसतो किंवा मला कुठल्याही गोष्टीची इच्छा आकांक्षा नसते, जी आपल्याला असते की नाही. त्यामुळे हे सत्य जो जाणतो तो कुठल्याही कर्मफळाने बद्ध होत नाही. मग आता इथे आपल्याला शेजारी वेगवेगळी उदाहरणं आहेत. भगवंत गोपालनाचं काम करता आहेत, त्यांनी सारथ्य केलेलं आहे, किंवा त्यांनी जेव्हा सुदामा त्यांच्या घरी गेले होते तेव्हा त्यांचे पाय धुतले होते, किंवा एवढंच कशाला जेव्हा महाभारताचं हे जे कुरुक्षेत्रावर हे जे युद्ध सुरू होतं आणि अर्जुन हा एक काहीही केल्या कुठल्या त्यांना त्यांच्याकडनं शस्त्रच उचलवत नव्हतं, पितामह भीष्मांना ते इकडे बाण मारत होते पण त्यांना असा बाण मारत नव्हते की ज्याच्यामुळे त्यांच्या शरीराला काही अपाय होईल, किंवा त्यांच्याशी ते युद्ध करत होते पण त्यांना कुठलीही इजा होईल असा ते कुठलाही बाण किंवा प्रहार शस्त्र प्रहार करत नव्हते. आणि मात्र भीष्म हे त्यांनी त्यांचं अस्त्र उपसलेलं होतं. आणि तेव्हा जसं आपण मगाशी पाहिलं की नाही, धर्माच्या रक्षणासाठी भक्तांच्या रक्षणासाठी भगवंत काहीही करू शकतात. त्यांनी वचन दिलं होतं की मी या युद्धात भाग घेणार नाही, मी कुठलंही अस्त्रशस्त्र उचलणार नाही, पण त्यांनी रथाचं चाक उचललं आणि ते भिरकवत होते की त्यांना राग आला की हा मारू शकत नाही आहे आणि ते अधर्माचे साथ देत आहेत, त्यामुळे त्यांना त्यांना मारणं हे क्रमप्राप्त आहे, त्यांचा मृत्यू हा क्रमप्राप्त आहे कारण ते अधर्माच्या बाजूने आहेत. आणि म्हणून त्यांनी ते चक्र रथाचं चक्र उपसलं होतं. आणि मग आपण हे जे चित्र बघतो आहोत तर म्हणजे ते वचनही मोडू शकतात. मग त्यांचे तिथे ते काय सांगतात, मी कुठल्याही कर्माने बद्ध नाही आहे, मी फक्त भक्तांच्या रक्षणासाठी मी त्यांच्या इच्छेसाठी त्यांना प्रसन्न करण्यासाठी, किंवा जसा गोकुळामध्ये त्यांनी त्यांच्या ज्या देवकी वसुदेव हे त्यांनी म्हणजे आपण कसा जन्म घेतो जो आपल्या हातात नसतो बरोबर, आपल्या माहिती आहे का की हे आपण निवडतो का की हे माझे पेरेंट्स होणार आहेत किंवा हे आजी आजोबा होणार आहेत, हे काका काकू होणार आहेत, नाही. आपला जन्म हा क्रमप्राप्त आहे की तो कुठेतरी की ह्यांच्या घरात याचा जन्म आहे ते आपल्या हातात नाही आहे. पण वसुदेव आणि देवकी यांना कृष्णासारखा पुत्र हवा होता, पण कृष्णासारखं असं कोणी नाही आहे या जगात. आणि म्हणून जेव्हा ते ह्या जगामध्ये अवतीर्ण झाले, तर ह्या युगामध्ये जेव्हा ते अवतीर्ण झाले तेव्हा कृष्ण वसुदेव त्यांच्या पुत्राच्या रूपाने ते अवतीर्ण झाले. आणि म्हणून आता कर्म हे किती गुंतागुंतीचं आहे आणि भगवंतासाठी ते भगवंत कर्मामध्ये अडकले जात नाहीत पण आपण अडकले जातो, मग ते कसं गुंतागुंतीचं आहे, तर आता तेच भगवंत सांगत आहेत माताजी. हो, हरे कृष्ण. कर्मण्यो ह्यपि बोध्यं, बोध्यं च विकर्मणः, अकर्मणच बोध्यं गहना कर्मणो गतिः. कर्माच्या गुंतागुंती समजणे अत्यंत कठीण आहे, म्हणून मनुष्याने कर्म विकर्म आणि अकर्म म्हणजे काय हे योग्य रीतीने जाणले पाहिजे. हरे कृष्ण. आता हे कर्म जे आहे हे इतकं गुंतागुंतीचं आहे, ते सहज आणि सोपं असं भाषेत समजणं कठीण आहे की कारण की भौतिक जगामध्ये भौतिक काय म्हणू शकतो की भौतिक जगामध्ये आणि आध्यात्मिक जगामध्ये की एखादी गोष्ट अशी आपल्याला वाटते की ती भौतिक जगामध्ये योग्य आहे पण ती आध्यात्मिक जगामध्ये अयोग्य असू शकते. म्हणून जसं आपण काल सांगितलं ते नाही की आपण काल शिकलो की गुरुंनी सांगितलेलं त्याच्यानंतर शास्त्रामध्ये जे प्रमाणित आहे आणि जे साधू संतही त्याला प्रमाण देत आहेत की असे असं जे कर्म जे आहे तेच विहित कर्म आहे आणि ते करणं योग्य आहे. मग आता इथे आपल्याला थोडस आपल्याला हे कर्म अकर्म आपण त्याचं इथं आपल्याला सांगितलेलं आहे. मग विकर्मी विकर्मी म्हणजे कोण असतात,
की जे वेदांचं पालन करत नाहीत, मुळात विश्वासच नाही आहे देवांवर, शास्त्रांवर विश्वास नाही आहे, जे ज्यांचं त्याच्या त्यामुळे त्यांचं जीवनशैली अशी असते की त्यांचं खालच्या प्रजातींमध्ये पतन होण्याचा संभव असतो, ज्यांना साधू संत मान्य नाहीत किंवा त्यांनी दिलेली शिकवण त्यांना मान्य नाही, आणि मानव जातीचा मूळ उद्देश काय आहे हेच माहित नाही. माझं जीवन आहे, माझं आयुष्य आहे, मी माझ्या पद्धतीने मस्त होऊन जगणार, इंद्रिय तृप्तीसाठी मी सगळ्या गोष्टी करणार, बाकी मला काहीही माहित नाही, अशा पद्धती अशा विचारांची त्यांची जीवनशैली आहे, आणि ते आपलं जीवन त्या पद्धतीने व्यतीत करतात. हे जे आहे हे विकर्मी आहेत, ज्याला आपण आपल्या बोली भाषेत आपण म्हणायचं झालं तर आपण जे पाप कर्म जे आपण म्हणतो की जे हे असे जे लोक जे असतात हे विकर्मी असतात. मग कर्मी कोण? तर वेदांत जे वेदांचं पालन करता आहेत, म्हणजे त्यांना धर्माबद्दल विश्वास आहे, वेदांचंही पालन करता आहेत. आणि मग काय होतं की पूजा अर्चा व्यवस्थित करता आहेत, आणि मग हळूहळू की बाबा मग थोडंफार जे काही धर्मामध्ये किंवा जे वेदांमध्ये लिहिलेलं आहे त्या पद्धतीने त्यांचं थोडंसं वागणं असतं, आणि मग काय होतं की त्यांचं पुण्यकर्म थोडंसं वाढतं, आणि पुण्यकर्म वाढल्यामुळे त्यांना त्यांचा उद्धार होतो किंवा ते स्वर्ग प्राप्ती करतात. पण मग पुढे काय, ही स्वर्ग प्राप्ती केल्यानंतर जेव्हा त्यांचं ते पुण्याची शिदोरी जी आहे जी संपते, तेव्हा परत ते मृत्यू लोकामध्ये येतात. म्हणजे आपलं हा जो आत्मा जो आहे या ब्रह्मांडामध्ये तो फिरतच राहतो. आपण तो कालावधी सुद्धा पाहिला की नाही, की ह्या एवढ्या कालावधीमध्ये ब्रह्मदेवाचा हा जो आपल्या सृष्टीची उत्पत्ती आणि सृष्टीचा हा जो कालावधी आहे त्याच्यामध्ये आपण फिरतच राहतो. पण मग अकर्मी, याच्यातनं जर बाहेर पडायचं असेल तर तेही भगवंताने सांगितलेलं आहे, आणि त्याच्यासाठी मार्ग काय आहे तर आपल्याला अकर्म करायचं आहे. अकर्म करायचं आहे म्हणजे काय, की भगवंताची सेवा करायची आहे. वेगवेगळ्या सेवा आहेत भगवंताच्या, त्या भगवंताची सेवा करायची आहे. त्याच्यानंतर भगवंताचा नामजप करायचा आहे. पण नामजप कसा करायचा आहे किंवा सेवा कशी करायची आहे, की त्याचं आपल्याला निष्काम कर्म करायचं, म्हणजे निष्काम भक्ती करायची आहे, निष्काम सेवा करायची आहे. कुठल्याही कर्माचं कुठल्याही फळाची अपेक्षा न ठेवता अनासक्त होऊन आपल्याला ती सेवा किंवा ती भक्ती करायची आहे, आणि हे झालं अकर्म. आणि जेव्हा आपण असं काही करू तेव्हाच आपण ह्या ब्रह्मांडामधून बाहेर पडू शकतो. आपल्याला ह्या कर्म अकर्म आणि विकर्म हे आपल्याला प्रत्येक अध्यायामध्ये आज तर आपल्याला थोडीशी व्याख्या दिलेली आहे, बऱ्याच आपल्याला पुढच्या बऱ्याच अध्यायांमध्ये आपल्याला त्याचा अजून विस्तारातपणे आपल्याला याचं आपल्याला एक एक उदाहरण बघायला मिळतील. आणि मग जेव्हा आपल्याला मग आता आपण जर पाहिलं की विकर्म वगैरे, तर मग आपल्याला योग्य काय आहे आणि अयोग्य काय आहे त्यासाठी मग आपल्याला काय करायचं आहे, तर आपल्याला इथं सांगता भगवंत ते पण सांगत आहेत की तुला योग्य कर्म करायचं, विहित कर्म करायचं आहे, मग त्यासाठी तुला काय करायचं आहे. तर माताजी, हरे कृष्णा. हरे कृष्ण. हाँ, तद्विधि प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेशन्ति ते ज्ञानं ज्ञानिस्तत्वदर्शिनः. आध्यात्मिक गुरूंकडे जाऊन तत्व जाणण्याचा प्रयत्न कर, नम्रपणे त्यांना प्रश्न विचार आणि त्यांची सेवा कर. आत्मसाक्षात्कारी व्यक्ती तुला ज्ञान प्रदान करू शकतात, कारण त्यांनी तत्व जाणलेले असते. हरे कृष्ण. हरे कृष्णा. मग आध्यात्मिक गुरूंकडे मग आपल्याला योग्य असं कर्म करायचं आहे, किंवा आपल्याला विहित कर्म करायचं आहे, की जे संविधानात्मक आपण काल शब्द वाचला होता की नाही, कॉन्स्टिट्यूशनल ड्युटीज काय आहेत आपल्या, तर ते आपल्याला कोण सांगू शकतं. की मग पुन्हा त्याच तीन गोष्टी आहेत की शास्त्रामध्ये लिहिलेलं आहे, साधूंनी संतांनी प्रमाणित केलेलं आहे, आणि मग हे सगळं आपल्याला कोण आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम कोण करू शकतात, तर आध्यात्मिक गुरु. मग आध्यात्मिक गुरु कसे, तर जे परंपरेतून आलेले आहेत, कारण की हल्ली आपण ह्या ज्या जगामध्ये वावरतो आहोत तर इतक्या फसव्या गोष्टी आपल्या आजूबाजूला आहेत, त्यामुळे म्हणून भगवंतांना माहिती आहे की कलियुग कसं होणार आहे. खूप छान व्याख्या आहे भगवद्गीतेमध्ये कलियुग कसं असणार आहे त्याचे, त्यामुळे भगवद्गीतेमध्ये ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी लिहून झालेल्या आहेत, की परंपरेतून येणाऱ्या गुरूंकडूनच आपल्याला ते ज्ञान घ्यायचं आहे. ते पुन्हा हे जे ज्ञान भगवंतांनी सांगून ठेवलेलं आहे किंवा हे जे शास्त्र जे आहे हे आपल्याला त्यांच्याकडून घ्यायचं आहे, आणि मग त्यांनी जे सांगितलं, नुसतं ज्ञान घ्यायचं आहे का तर नाही,
ते ज्ञान अंमलात आणायचं आहे. जेव्हा आपण ज्ञान अंमलात आणू तेव्हाच आपलं शुद्धीकरण होणार आहे, तेव्हाच आपल्यातला नम्र भाव वाढणार आहे, आपल्यातला भक्तिभाव वाढणार आहे, आणि जसा भाव तसा देव आपण म्हणतो की नाही. आणि मग जेव्हा आत्मसाक्षात्कार आपल्याच्या वाटेवर आपण हळूहळू पुढे पुढे त्या वाटेवर आपण जाणार आहोत, तेव्हा आपण गुरुंना आपण काय म्हणू शकतो, आपण जेव्हा आध्यात्मिक गुरु करू तेव्हा आपल्याला ते आपल्याला ह्या प्रवासामध्ये आपल्याला मदत करणार आहेत, किंवा आपल्याला तो प्रवास कसा किंवा तो कुठला मार्ग आहे, कुठला रस्ता आहे, तर योग्य दिशा आपल्याला दाखवण्याचं काम कोण करणार आहे, क्या त्या तत्वापर्यंत जाण्याची योग्य दिशा दाखवण्याचं काम आपल्याला आध्यात्मिक गुरु करणार आहेत. आणि इथेच आपला आजचा अध्याय संपतो. आजच्या अध्यायामध्ये आपण काय पाहिलं की कृष्णाबद्दल यांचं आपण ज्ञान पाहिलं, मग सर्व मार्गाचं ध्येय आणि वर्णाश्रम व्यवस्थेचा निर्माता म्हणून भगवंतान पण आहेत हे आपण पाहिलं. मग कर्मयोग, मग त्याच्यानंतर दिव्य ज्ञान प्राप्त होतं, कसं प्राप्त होतं, आणि पारंपरिक ज्ञान आपल्याला कोणाकडून मिळू शकतं, तर ते आध्यात्मिक गुरूंकडून मिळू शकतं हे आपण पाहिलं. आणि इथेच आपला आजचा अध्याय संपलेला आहे.